हेलो। हेलो, आमदार गुलाबराव पाटील साहेब बोलतो ना, मंत्री साहेब हाँ बोलते साहेब जय शिवराय म्हणलं साहेब. जय श्रीराम। काही नाही, आपलं ते मराठा समाजावर तिथं लोकांनी हाणलं, पोलिसांनी वगैरे. साहेब तुम्ही काही बोलले ना त्या विषयावर? कसलं? आपलं नाही का मराठा मोर्चा, तुम्हाला माहित नाही का मराठा मोर्चामध्ये ते पोलिसांनी मारहाण केली अरे म्हणून? आज होतो ना इथे, आपल्या याला होतो ना आज, आपलं बुलढाण्याला साहेब बोलले ना आज। नाही, पण कसं असतं माहिती का, तिथं आम्ही साहेब बोलणार होतो, पण साहेब म्हणे तुम्ही बोलू नका, मला बोलायचं म्हणून काय आणि विषय साहेब माहिती बोलले। का, ऐका ना, मराठा समाज आपला 34% आपल्या दमावरच निवडून येतात बरं का सगळे. हो ना, तुम्ही म्हणून म्हणजे तर मराठाचे तुम्ही पाटील म्हणलं तर मग कोणी ते, मग मग साहेब माझं काय म्हणणं माहिती का, मग आपण त्या आमच्याकडे अडचण कशी असं काही नाही। आता सीएम साहेबांनी बोलल्यानंतर आम्हाला अडचण येऊन जाते ना। तुम्ही नाही बोलणार आहे, तुम्ही मुद्दे बोलले तर मग मला अडचण नाही होईल, मग आम्ही नाही बोललो नाही आज। नाही बरं झालं, नाही बोलले सीएम साहेबांची पाटील देवडे देवधर फडणवीस घाबरत घाबरत माहिती सीएम साहेब. नाही हॅलो, नाही तसं काही नाही आहे। नाही नाही काय माहिती का, अहो ताई मराठा समाज तुमच्या पाठीमागे, गुलाबराव पाटील साहेब पूर्ण संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीमागे, फक्त तुम्ही आवाज करा, सोडून द्या तिकडं, पक्ष विसर नका, तरी तुम्हाला निवडून देतील माहिती लोक. हा ठीक आहे, हॅलो, बरोबर आहे ना। पण लोक आपले लोक जे आपले आमदार खासदार सगळे सगळे हिजड्यासारखे वागू लागले राहो, किती वाईट वाटतं ते. तो दानवे पण तसाच, पवार साहेबांनी काही नाही केलं, देशमुख अशोकराजच्यावर मी फेल माणूस, मग आम्ही कोणाला तोंड बघायचं बघा सांगा सांगा साहेब. हे हॅलो, तो बरोबर आहे ना, पण आता कसं आहे जनरली जर आपण पाहिलं ना, तर हे साध्या नेत्याने समजून घ्या, तुमच्या बरोबर आता आंदोलन करणार मोठा नेता आहे, त्यांनी सांगितलं की हे बोलू नको मुद्दे, बरोबर बरोबर. आपल्याला ऐकून घ्यावं लागतं राजा। नाही आज मोठे त्यांनी नेते त्यांनी सांगितलं की तुम्हाला मला बोलायचंय, आपण साहेब, पण आपला आपला त्याने मुद्दा तुम्ही बोलू। तुमचा किती आक्रमक आवाज हो, कसे म्हणजे ते माझ्या मान्य आहे म्हणजे ना, पण बघा आता माझ्या जागी तुम्ही बसा, बरं अडचणी त्यांनी बरोबर तुम्हाला। बरोबर बघा, तो मी तुम्हाला आता सांगतो, मला पक्षाचं काही घेणं नाही. आता मी निवांत राहील, आता मी इथे नसतील तेव्हा मी आता मी उद्या परवा बोलतो ना, तुम्ही बसा ना। तुम्ही संजय राऊतने काय केलं, मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलले माहिती आहे तुम्हाला, त्यावेळेस सगळे मराठा आमदार शांत बसते बरं का, त्यावेळेस तुम्ही बी त्या पक्षांमध्ये होता बरं का, ठीक आहे हरकत नाही. त्यानंतर आमदार दानवेंनी लाथ मारली मराठा मोर्चामध्ये, त्यावेळेस सगळे आमदार खासदार पुरे मंत्री बिंत्री आप शांत बसते. अहो आपण घाबरतो कशाला एवढे असून, बरोबर आहे, खरे याचा बोल। अर्थच नाही का, आमच्या आमदारांनी खूप असे 2 नंबरचे पैसे कमवले आणि बघतो त्यांच्या परिवारापुढं बघत ते. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे। तुम्ही राजीनामा देऊन टाका साहेब, यावेळेस जेवण ती पाहू आपण. हॅलो, चालेल ऐका ना, चालेल। वाईट नका वाटून देऊ, ऐका ना, तुम्ही राजीनामा देऊन टाका साहेब यावेळेस, चालेल, मराठा समाज त्याग नाही करू शकत का तुम्ही एवढं. सीएम ला सांगा ना, मला सांगण्यापेक्षा नाही पहिले तुम्ही ना सीएम सीएम येता थोडा बेटा सरकार पडू नये, तुम्ही तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत राग येतो मी निघून जाईल। कोण कोणाचा तुम्हाला आपल्या सगळ्यांना जो राग आहे हा, तो पण निघून जाईल ना, आता अजित ते दादा पण घरी चालत जाईल, आता संजय राऊत पण सगळे होतो चालले ना, जातील ना, संजय राऊत सुद्धा म्हणत होते की सगळे गुला, चालले जातील ना। मग मला म्हणजे सांगण्यापेक्षा मी कोणाला फोन स्वतः करू, बोलून त्यांना कोणाला सांगा, करू, तुम्ही एका मिनिटात होऊन जाईल। कोणाला करू फोन, शिंदे साहेबांना करा ना फोन, मग बस शिंदे साहेब फोन नाही उचलू लागले ना. उचलतील, कार्यक्रमात बसले ते, आता तुम्ही ते का त्यांना तुम्ही त्यांना कार्यक्रमाच्या सांगा, तुम्ही उचला, एक काम करा, तुम्ही मजाक नाही करा, तुम्ही राजीनामा देऊन टाका ना, काय प्रभूत. हॅलो, चालेल, जात मग मोठी तुम्ही का, काय करून घ्या। जात मोठी का पक्ष मोठा आहे. अहो बरोबर आहे, तुमचं बोलणं बरोबर आहे, तुमच्या जागी बरोबर आहे ते बोलणं, तुम्ही आमच्या जागी बसल्यानंतर तुम्हाला मी समजेल, मग आता म्हणजे असं आता नाही म्हणजे राहत। तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला काय गुलाबराव का गुलाबराव बोलावं मग आम्ही आता. हे बघा, मी तुमच्याशी सन्मानाने बोलतोय, तुमच्यापेक्षा बोलताय तुम्हाला, शिवीने दिली बे, मी बिलकुल सन्मानाने तुमच्याशी तो तुम्हाला इतक्या शिवी टाइम दिली का, मी चर्चा केली टाकल्या या। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.